आज आपण बनवतोय गणपती बाप्पासाठी बेसन मावा मोदक अप्रतिम रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सगळ्यात पहिल्यांदा आपण हे साहित्य जे घेतलेलं आहे दोनशे पन्नास एम ए दूध आहे एकशे पंचवीस ग्रॅम मिल्क पावडर आहे शंभर ग्रॅम बेसन पाच टेबलस्पून तूप शंभर ग्रॅम साखर पावडर शुगर खायचा रंग आणि जायफळ वेलची पावडर दोनशे पन्नास एम एल दुधामध्ये आपल्याला मिल्क पावडर टाकायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधाऐवजी तुम्ही इथे पाणी यूज करू शकतात प्रसादाचे मोदक असल्यामुळे मी इथे दूध वापरलं होतं व्यवस्थित मिल्क पावडर आपल्या दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मिक्स करून घेणं खूप गरजेचं आहे हे मिक्स करताना त्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात व्हायला नको आहेत मी याच्यामध्ये खायचा रंग आणि जायफळ वेलची पावडर हे सुद्धा ॲड केलं होतं आता आपण इथे भाजायला घेऊया बेसन एक हेवी बॉटम पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाच टेबलस्पून तूप टाकले आणि बेसन घातले जसं आपण बेसनचे लाडू बनवतो सेम त्याच पद्धतीने इथे आपल्याला बेसन भाजायचं आहे बेसन भाजताना घाई अजिबात करू नका मला वीस मिनटं लागलं होतं बेसन भाजण्यासाठी बेसन व्यवस्थित भाजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे मंद आचेवरती बेसन भाजून झाल्यानंतर मिल्क पावडर आणि जे दुधाचं मिश्रण होतं ते मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पावडर शुगर इथे मी शंभर ग्रॅम पावडर शुगर घेतली होती तुम्ही जर जा जास्त गोड खात असाल तर तुम्ही एकशे पंचवीस ग्रॅम पावडर शुगर यूज केली तरी चालेल पावडर शुगर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे रूम टेम्परेचरवरती थंड होण्यासाठी अर्धा तास लागतो अर्ध्या तासानंतर आपण ह्याला व्यवस्थित मळून घेणार आहोत आणि याचे मोदक करणार आहोत मी अल्युमिनियमचा मोल्ड यूज केला होता मोदक बनवण्यासाठी तुमच्याकडे जर प्लास्टिकचा मोल्ड असेल तर तो तुम्ही तोसुद्धा वापरलात तरी चालेल किंवा हल्ली मार्केटमध्ये विविध आकाराचे मोदकचे मोल्ड देतात तुम्ही ते सुद्धा यूज करू शकतात ग्रीसिंग करण्याची गरज नाही आहे कारण आपल्या बॅटरमध्ये तूप होतं फक्त लक्षात ठेवा की जेव्हा मोदकचा मोल यूज करा तर दाबून दाबून आतमध्ये मिश्रण भरणं खूप गरजेचं आहे या रेसिपीमध्ये माझे सतरा मोदक तयार झाले होते अल्युमिनियमचा हा मोदक मोळ हा माझा मोठ्या साईजचा सा आहे जर तुमचा लहान साईजचा सा असेल तर एकवीस मोदक नक्की होतील तर या प्रमाणामध्ये माझे सतरा मोदक तयार झाले होते खाद्य जता या मराठी चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ कसा वाटला आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की आजचा बेसन मावा मोदक व्हिडिओ तुम्हाला कसा आहे खूप सोपी रेसिपी आहे करायला घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा असा हा बाप्पाचा नैवेद्य आहे लक्षात ठेवा की फक्त जेव्हा तुम्ही बेसन भाजाल तेव्हा अजिबात घाई करू नका